गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिरुपती ऑटो विंग्स टाटा मोटर्सच्या शोरूमचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आलं. गुढीपाडव्यानिमित्त होडगी रोड परिसरातील तिरुपती ऑटो विंग्स टाटा मोटर्सच्या शोरूमचं उद्घाटन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. यावेळी कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे, टाटा मोटर्सचे एरिया हेड उन्मेष पोळ, बँक ऑफ महाराष्ट्र वेस्टर्न झोन हेड राजेश सिंग, बँक ऑफ महाराष्ट्र वेस्टर्न झोन सीपी हेड सुमित कुमार, लिबर्टी इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक सुरेश जाधव, महिंद्रा फायनान्सचे हेड रणजित रजपूत, तिरुपती ऑटो विंगचे संचालक डॉ पद्माकर पाटील, कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे, कुटे ग्रुपचे युवा उद्योजक आशिष पाटोदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे म्हणाले की कोणत्याही उद्योगाची निर्मिती ही गावातून होते. तो उद्योग आणि त्याचा ब्रँड हा गावातील लोकांच्या पाठिंब्यामुळेच मोठा होतो. कुटे ग्रुपच्या उद्योगाची निर्मिती ही गावातून झाली आणि आमचा ब्रँड गावातील लोकांच्या सहकार्यामुळेच नामांकित झाला. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त हरीश बैजल म्हणाले की गरिबांना परवडणारी आणि श्रीमंतांची हौस पुरवणारी वाहनं आपण बनवली पाहिजेत हे स्वप्न घेऊन टाटानं कार्याला सुरुवात केल्यामुळं त्यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. सर्वप्रथम मी आज या टाटा मोटर्सचं नवीन शोरूमचं उद्घाटन झालं हे प्रथम जाहीर करतो आणि त्यांना प्रमोटर्सच्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रमोटर्सच्या वतीने महिंद्रा फायनान्स आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि ज्यांनी ज्यांनी या प्रोजेक्टला हातभार लागला आहे त्यांचे सुद्धा दोन्ही परवा यांच्या तर्फे धन्यवाद देतो. बद्दल पण असेच शंका अतिशंका निर्माण झाल्या होत्या, परंतु इंडिका कारच्या माध्यमातून अतिशय यशस्वी पदार्पण केलं आणि आज एक ग्लोबल प्लेअर झालेला आहे टाटा मोटर्स. म्हणजे ज्या अटी आपण जर एखादं स्वप्न पाहिलं तर ते स्वप्न आपल्याला पूर्तीकडे नेण्यासाठी जे काही परिश्रम, जे काही मेहनत, जे काही जिद्द, जी काही चिकाटी लागते ते सर्व आपल्याला बघायला भेटते. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे राजेश सिंग, सुमित कुमार यांनीही कुटे ग्रुपला शुभेच्छा दिल्या. कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे म्हणाल्या की ग्राहक ही आमची देवता आहे, म्हणूनच कुटे ग्रुपचं ब्रीदवाक्य अतिथी देवो भव हे आहे. शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी पहिल्याच दिवशी 100 अधिक गाड्यांचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला कुटे ग्रुप परिवारातील सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी के एस फ्रान्सिस, इतर कर्मचारी, स्नेही यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन सरव्यवस्थापक दिनेश सकट यांनी केलं.